नमस्कार मित्रांनो, मी यश बाबजे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण आज बघणार आहोत, मागचे काही दिवस झालं आम्ही थोडीफार सोशल वर्क करतोय, म्हणजे जे कोविड पेशंट आहेत त्यांचे जे नातेवाईक असतात त्यांना नाश्त्याची काही सोय नसते आणि लॉकडाऊन असल्यामुळे सगळं काही बंद आहे, त्यामुळे आम्ही त्यांना नाश्त्याची सोय करतोय. मागचे 10 दिवस झालं आम्ही हे करतोय, तेच बघणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये. आम्ही नाश्ता जो आहे तो जय हिंगलाजा माता हाऊसिंग सोसायटीमध्ये जे आहे तिथे करतो आणि तो नाश्ता घेऊन जातो दवाखान्यावरती, म्हणजे आपल्या वरच्या सिव्हिल हॉस्पिटलला. सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाऊन तिथे आपला जो टेम्पो असतो तो थांबवतो, तिथून मग नाश्त्याची वाटप होते. रोजचा जवळपास 400-450 प्लेट नाश्ता देतो आम्ही, असं हे मागचे 10 दिवस झाले हे चालू आहे. नाश्त्यामध्ये उपीट, पोहे, खिचडी असं असतं. आज पोह्याचा बेत आहे आणि पोहे करणार आहोत आणि घेऊन जाणार आहोत, तर चला बघूया. तर तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये असंच चालू आहे रोज. मागचे 10 दिवस झाले आम्ही हे करतोय आणि जोपर्यंत बीड जिल्ह्यात लॉकडाऊन संपणार नाही तोपर्यंत आम्ही असं ठरवलं की नाश्त्याचा जो कार्यक्रम आहे रोज सगळ्यांना द्यायचा. रोजचे जवळपास 200 स्टार्टिंगला 200 माणसं नाश्ता करतात, 200-300 गेली. आज जवळजवळ 400-450 माणसं रोजचा नाश्ता करतायत आणि आम्हालाही चांगलं वाटतंय. असो, तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.